मिनट एक मिनट, त्यांचा सेट होऊ दे सगळा. ऑल रेडी टू रोल? चला मला खरं तर एका गोष्टीची गंमत वाटते की राज्यात चाललंय काय, जो चूक करतो त्याला पूर्ण माफी आणि जो एखादं आंदोलन करतो त्याला शिक्षा. म्हणजे ब्रिटिश राजचे दिवस मला आठवत आहेत. आणि एक गोष्ट मी आवर्जून तुम्हाला सांगू इच्छिते की जितेंद्र आव्हाडांना हे लढवय्या नेता भाव येतो आहे. आता वरून म्हणजे कुठून याचं उत्तर माझ्याकडे नाही. मी कुणावर आरोपही करत नाही, कारण दबाव येतो आहे. बिचाऱ्या पोलिसांची काहीच चूक नाही. आणि मी म्हणजे एखादा छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधात काहीतरी चुकीचं जर दाखवत असेल आणि एखादी व्यक्ती जर त्याच्या विरोधात नाही आणि जितेंद्र आव्हाड जर ह्या कामासाठी जेलमध्ये गेले असेल तर आम्हाला जितेंद्र आव्हाडांचा अभिमान आहे. आणि ह्या सरकारनी उत्तर दिलं पाहिजे की तुम्ही नक्की कोणाच्या बाजूने आहात. तुम्ही छत्रपतींच्या विरोधात जर असाल तर स्पष्ट करा, मग ही लढाई पूर्ण ताकदीने लढू. आज श्री जितेंद्र आव्हाड राष्ट्रवादी काँग्रेस के वरिष्ठ नेता, इनको पुलिस स्टेशन में बुलाया गया. पुलिस स्टेशन में इंक्वायरी हुई और दबते हुए आवाज में सुनने को आया कि ऊपर से दबाव है. अभी ऊपर से किसका दबाव है वो मुझे पता नहीं, लेकिन एक चीज है कि महाराष्ट्र की पुलिस ये बहुत अच्छी पुलिस है. इस राज्य के पुलिसों पे देश नाज करता है, इनसे ही सीखता है. और मुझे पूरा महाराष्ट्र की पुलिस पे विश्वास है. और किसका फ़ोन आया ये मुझे पता नहीं, लेकिन दबती आवाज़ में वहाँ सुनने को आया पुलिस स्टेशन में कि ऊपर से बहुत सारा दबाव है. मैं किसी पे आरोप नहीं करना चाहती, क्योंकि जिस कारण में उनको पुलिस स्टेशन बुलाया गया और जेल में डाला जा रहा है उसका मैं तहे दिल से स्वागत करती हूँ. क्योंकि छत्रपति शिवाजी महाराज हमारे लिए भगवान के बराबर है. और अगर छत्रपति के बारे में कोई कुछ गलत कह रहा है और उसके खिलाफ जितेंद्र आव्हाड जी कुछ कहना चाहते हैं और उसके लिए अगर ये सरकार जेल में डाले तो और हम सारे भी जेल जाने के लिए पूरी ताकत से तैयार है. जेल भरो आंदोलन करेंगे महाराष्ट्र में, क्योंकि छत्रपति महाराज ये हमारे लिए पिता समान है, भगवान समान है. हमारी जो कुछ महाराष्ट्र की आज आन बान शान है वो छत्रपति शिवाजी महाराज है, हमारा अभिमान है. और जिस तरह से ये महाराष्ट्र की सरकार ये छत्रपति शिवाजी महाराज की जो गलत उनके बारे में कहा जा रहा है उनका अगर समर्थन कर रही है तो वो सामने आके खोल के बोले कि हाँ हम इसका समर्थन करते हैं, और नहीं करते तो भी सामने खोल के बोले कि हम समर्थन नहीं करते. और अगर कोई भी छत्रपति शिवाजी महाराज के खिलाफ कुछ गलत दिखाएगा, करेगा, बोलेगा, हम पूरी ताकत से एक पार्टी की तरह नहीं, एक भारत की हम नागरिक के हिसाब से उसके खिलाफ पूरी ताकत से लड़ेंगे. मग दबाव कुठून येतोय जो आरोप होतोय, आणि डायरेक्ट अटक कशासाठी आणि काय केले? तुम्ही व्हिडिओ पाहिलाय का? त्यानंतरचे अनेक व्हिडिओ आले त्याच्यामुळे तिथे जितेंद्र आव्हाड मारामारी करताना तुम्हाला दिसत आहेत का? जितेंद्र आव्हाडांना मला तुमच्या चॅनलवर पाहिलेल्या व्हिडिओमध्ये जितेंद्र आव्हाडांचे हात फोल्डेड आहे, तुम्ही व्हिडिओ जर पाहिला असेल. आणि ते एवढंच विनंती करतायत की चूप बसा, सगळ्यांना गप्प बसा. मग गप्प बसणं गुन्हा व्हायला लागला या देशामध्ये, या राज्यामध्ये. म्हणजे हात जोड असं राहिलं तरी गुन्हा, गप्प बसला म्हणला तरी गुन्हा. म्हणजे ह्यांच्या मनाच्या चौकटीत आपण बाहेर वागलो की गुन्हा एकतर, आणि ह्यावेळेस तो हद करते.
यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांचा त्या ठिकाणी जर अपमान होत असेल तर हे अतिशय दुर्दैवी आहे. म्हणजे सत्ता काबीज करण्यासाठी माणसांनी किती पातळी सोडावी हे महाराष्ट्राला लाजवणारी गोष्ट आहे. आता हे माझ्याकडे उत्तर नाही, हे तुम्ही पोलीस स्टेशनला जाऊन माहिती काढा, तुम्ही पत्रकार आहात, तुम्हाला जास्त माहिती असते. माझं म्हणणं आहे की कुठल्याही कलाकाराला त्याला जे वाटतं ते बोलण्याचा मनमोकळा अधिकार आहे, मी त्याचं समर्थन करतो. पण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, ऐतिहासिक सिनेमे जेव्हा तुम्ही बनवता, म्हणजे एखादं पेंटिंग त्यांना करायचं, जो मर्जी करो, पेंटर आहात तुम्ही, सिनेमा बनवायचा काल्पनिक सिनेमा बन. आता मराठी मनमोहन देसाईंचे पिक्चर बघूनच आपण जन्माचे मी तरी लहानाची मोठी झाले हो, त्याच्यात ती निरुपर्व आहे, तिची मुलं हरवतात म्हणून का आईचं अपमान होत नाही, ती एक कथा आहे, दंतकथा आहे आपल्याला माहिती आहे. पण छत्रपती शिवाजी महाराज ही दंतकथा नाही आहे, ही आमची ओळख, ही आमचा श्वास आहे. ते छत्रपती आहेत, त्यांच्याबद्दल जर चुकीची माहिती तुम्ही देणार असाल तर ते अयोग्य आहे. आणि त्याचा विरोध जर चुकीचा इतिहास सांगणार असाल तर ते मी तुम्हाला सगळ्यांना आज इंद्रजित मोहितेंची एक फिल्म पाठवते व्हॉट्सॲपवर, त्याच्यात त्यांनी बऱ्याच गोष्टी स्पष्ट केल्या. त्यांनी त्याच्यात बांदल कुटुंबाबद्दल सांगितलेलं आहे, पाटील कुटुंबांबद्दल सांगितलं आहे, महिलांवर झालेले बलात्कारांबद्दल सांगले. सिनेमामध्ये महिलांचा बलात्कार होणं, कोणीतरी पाटील करतायत, बांदल विरोध, अहो भोरचे. ज्या भागाची माझं भाग्य की ज्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीच्या छत्रपतींची पावन झालेली भूमी आहे, त्या भूमीचं लोकप्रतिनिधी म्हणून मी गेले 13 वर्ष काम करते, त्या भोरमधली घटना आहे, भोरमधले बांदल फॅमिलीज आहेत. तर हे छत्रपतींच्या विरोधात ते कोणी सांगितलं, म्हणजे हास्यास्पद आहे. ह्याच्याबद्दल बोलणंही अगदीच, म्हणजे मी तर बोललंच नाही पाहिजे, जितेंद्र आव्हाडांना अटक झाली म्हणून मी बोलले, नाही तर मी या विकृतीबद्दल बोलणारही नव्हतो. बिलकुल बिलकुल, आप जो कह रहे वो एब्सोल्युटली राइट है, मैं मानती हूँ, जो कहा आपने वो सही है. लेकिन कौन सा कलम लगाया है, पुलिस स्टेशन पे बुलाया, इंक्वायरी तो करिए. मेरा क्या कहना है, इंक्वायरी करे, गलत मैंने किया है मुझे फांसी दीजिए, लेकिन मेरी बात रखने का अधिकार नहीं है मुझे. आपने परसों की कोर्ट ऑर्डर तो पढ़ी होगी ना, वॉट इज दैट ऑर्डर सेड, अरेस्ट इज समथिंग यू डू एट द लास्ट एक्सेप्शन. तो आप बुलाइए, मुझे कोई दिक्कत नहीं है जितेंद्र आव्हाड जी को बुलाया उसमें, कोई दिक्कत नहीं, इंक्वायरी तो करिए. आप डायरेक्ट कर रहे हैं और वो बेचारे पुलिस कह रहे हैं हम पे दबाव है, अभी किसका दबाव है मुझे नहीं जानते. नहीं मी त्याचं स्वागत करते, का नाही एक मोठी चर्चा महाराष्ट्राचे इतिहासक आणि हे सिनेमावाले होऊन जाऊ दे एकदा चर्चा. पण छत्रपतींचा अपमान हा महाराष्ट्र नाही सांगता, आणि ज्या पद्धतीने त्या गोष्टी मांडल्या गेल्या दुर्दैवी होत्या. अहो आम्ही आमच्या मुलांना काय शिकवतो, मला माझ्या आईवडिलांनी काय शिकवलं, तुमच्या आईवडिलांनी तुम्हाला छत्रपतींबद्दल काय शिकवलं, आणि कोणी तुम्हाला सांगितलं की बांदलांनी त्यांनी कोण गेलंय का भोरला, त्या बांदल कुटुंबाला जाऊन भेटा ना तुम्ही. ते छत्रपतींना देव मानणारे आपल्यासारखेच लोक आहेत, तो प्रेम करतात, ते त्यांना अभिमान आहे. तुम्ही भोरमध्ये जाऊन बघा, पहिलं भाषण असतं छत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहेच, ती भूमी तशी, ती पावनच भूमी आमची, भोर वेल्ला मुळशी पुरंदर तो संपूर्ण भाग, पुणे जिल्हा भाग्य आमचं की त्या जिल्ह्यात आले. मान्य आहे मला, माझं म्हणणं आहे सगळे पक्ष बाजूला करू, इतिहासकारांना चर्चासत्र करू, तुम्ही घ्या कुठल्या तरी चॅनलनी डिस्कशन ठेवावं, आम्ही ठेवतो इथे. चला, माझं म्हणणं आहे जे काही खरा इतिहास हा खराच असला पाहिजे. गांधी नावाचा सिनेमा आला ना या जगामध्ये, या तुम अनेक पिढी, माझी पिढी तुमची पिढी, किती वेळा आता आपण सगळ्यांनी
तो सिनेमा एकदा बघितला, दोनदा बघितला, तीनदा बघितला, वाटतं की दरवेळीच आपण पाहतो तेव्हा नवीन काहीतरी शिकायला मिळतं. मग गांधी हा सिनेमा उत्तम होऊ शकतो, तर मग छत्रपतींवर असं काय झालं की नवीन सिनेमे असे यायला लागले? आणि कशासाठी? विकृती करू नका, सत्य दाखवा. माझं म्हणणं आहे सत्य दाखवा. सत्याला कुणाचाच विरोध नाही, सत्यमेव जयते. सत्य हे दाखवलंच गेलं पाहिजे, पण इतिहास चुकीचा दाखवू नका. आणि जर त्यांचं म्हणणं आहे की ह्या गोष्टी झाल्या असतील, तर होऊ दे ना एखादी मन मोकळेपणे चर्चा, सगळे पक्ष आपण बाजूला ठेवू, आम्ही त्याच्यातून एक बरोबर. इतिहासकारांना इंद्रजीत मोहितेंचं प्लीज तुम्ही बघा, मी तुम्हाला सगळ्यांना पाठवते ती माहिती. सेन्सर बोर्डने तो क्लिअर केला असं असेल, तर राष्ट्रवादीची जी भूमिका होती अधिकृत सेन्सर बोर्डने किंवा सरकारच्या निर्देशाने यांच्याकडे जाणार काही प्रॉब्लेम होणार, पण प्रेक्षकांची लिबर्टी तिथे ब्रेक झाली हा मुद्दा होता. नाही नाही, मला मान्य आहे, मला मान्य आहे, मला पूर्णपणे तुमचा मान्य आहे. एक तर सिनेमा फारसा चाललाच नाहीये, त्याच्यामुळे काहीच नव्हतं तिथे. मान्य, पूर्णपणे मान्य. मला माझी मला असं वाटतं की एक तर तिकडे ज्या ते झालं, आता तुम्ही हे व्हेरीफाय करू शकता, कारण का तुमच्याच एका चॅनलवर दाखवलं होतं की तिथले जे ग्रहस्थ होते त्यांनी काय, म्हणजे मी एक महिला असल्यामुळे मी हे बोलणं योग्य नाही, कारण मला अख्खी शरम आहे अजून, त्याच्यामुळे मी फारसं त्या व्यक्तीबद्दल बोलणं अयोग्य राहील. पण जे काही सोशल मीडिया किंवा चॅनल्सवर दिसलं, त्या कृती काय झाली, कशामुळे झाली, हा माध्यमातूनच विषय मांडलाय, त्याच्यामुळे त्याच्याकडे न जाता आपण, माझं म्हणणं आहे की छत्रपतींना न्याय आपण दिला पाहिजे, एवढीच माझी मापक, एक स्वाभिमानी महिला म्हणून माझी अपेक्षा. तसं जर असेल तर दुर्दैवी. आणि मग जो कोणी छत्रपतींबद्दल अशा चुकीच्या गोष्टी दाखवेल त्याला छत्रपतींचं नाव घ्यायचा अधिकार नाही. आणि म्हणून मी पुन्हा पुन्हा सांगते की राजकीय पक्ष सगळे बाजूला ठेवा. इतिहासकारक जे हिस्टोरियन्स आहे, इतिहास ज्यांनी अभ्यास केलेला आहे, त्यांना चर्चा करू द्या ना. ज्याची चर्चेची तयारी असेल त्या दोन्ही बाजूंनी चर्चा व्हावी आणि मग समाज ठरवेल. मला माहिती आहे की मी जो इतिहास वाचलेला आहे, अनुभवलेला आहे, भोरमध्ये जवळून पाहिलेला आहे, त्याच्यात असल्या कुठल्याही गोष्टी झालेल्या नाही. महिलांचा बाजार दाखवलाय, काय लावलंय? छत्रपतींच्या काळात असं होतं? म्हणजे महिला ही काय ऑब्जेक्ट होऊन बसली आहे? ज्या छत्रपतींनी महिलांचा मान सन्मान करायला आपल्याला शिकवला, त्यांच्या काळामध्ये अशा गोष्टी दाखवणं हे खरंच योग्य आहे का? नवीन पिढीला काय शिकवतोय आपण? हे खूप दुर्दैवी आहे. थँक्यू. सॉरी हा कॅमेरामॅन, सॉरी तुमचा